नमस्कार, द डिस्कवरच्या द स्लॅम बुक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडे बघितल्यावर किंवा ह्युमन बिईंग शब्दाचा अर्थ काय या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीकडे पाहावं, मन मिळावं, प्रेमळ. हिप्नोटाईज शब्दाचा जर सकारात्मक अर्थ घेतला तर त्यांच्या वागण्या बोलण्यात हिप्नोटाईजपणा कायम असतो. तुम्ही एकदा का त्यांच्याशी बोललात की कायमस्वरूपी त्यांच्या तुम्ही टचमध्ये राहता. या व्यतिरिक्त गरजूंना कायम मदत करणं हा त्यांचा DNA असल्यामुळे त्यांनी समतावादी प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्याचे ते राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी गरजू, गोरगरीब यांना मदत करत असतात. तर आज आपल्यासोबत आहेत समतावादी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित देश. नमस्कार. थँक्यू जगदीश. दादा, तुमचं तर आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू, आभारी. आपला एक साधा सुद्धा कार्यक्रम आहे, साधे सुद्धा प्रश्न आहेत. जसं आपण कॉलेजला स्लॅम बुक भरायचं तसा आपला कार्यक्रम आहे. छान, सुरू करूया. बिलकुल, स्टार्ट. तुमचं निकनेम काय? मला घरी अभि म्हणतात लहानपणापासून. प्रेमाने लोक अभिदादा म्हणून उल्लेख करतात. जन्मदिवस? 1 फेब्रुवारी 1980. ठिकाण? कामा हॉस्पिटल, मुंबई 1. अच्छा. आवडीचा रंग कोणता आहे? ब्लू, लाईट ब्लू स्काय. आवडता हिरो? शाहरुख खान आवडतो मला, अमिताभ बच्चन. आवडती ग्रह? माधुरी दीक्षित, जुही चावला. आवडता गायक? हल्लीचा तो गायक आहे का त्याचं नाव? अरिजित सिंग. सगळ्यांना आवडतो. आवडती गायिका? श्रेया घोषाल. वा, चॉईस चांगली तुझी. येस, थँक्यू. आवाज गोडवा आहे त्यांच्या. हो, खरं आहे. म्हणजे लता मंगेशकर नंतर त्यांचंच नाव घेऊ शकतो. व्हेरी प्लेझंट. येस. आवडता खेळ? फुटबॉल. आवडता सण? दिवाळी आणि होळी. आवडता सिनेमा कोणता? मला शोले खूप आवडतं आणि DDLJ. अच्छा. तुझं वाचन खूप आहे त्यामुळं ना तुला हा प्रश्न विचारायला आम्हाला आवडेल. आता मी त्याला अरे तरी करतो कारण तो मला मित्र सुद्धा आहे. मित्र आणि भाऊ पण. आवडतं पुस्तक कोणतं आणि का? बडी सोच का वडा जादू. आणि त्याच्यात माझं हे जे पुस्तक आहे त्याच्यात विचार करण्याची क्षमता वाढली. वाच. तुमच्या घरातील तुमची आवडती जागा म्हणजे आवडता कोपरा कोणता आहे? हा, कोपरा म्हणजे मला बेड खूप आवडतं कारण मला झोप मिळत नाही असं आणि तिथे लोळायला खूप आवडतं. लहानपणीची तुमची खूप आनंददायक घटना? मी एक ॲथलीट होतो, स्पोर्ट्स पर्सन आहे होतो, तर त्याच्यामुळे मला स्टँडर्ड 8 मध्ये चांगले मेडल्स मिळालेले ते अजूनही मला मेमोरेबल आहे. वा. आवडतं जेवण कोणतं? मी फूडी नाही आहे. मला खूप सिम्पल जेवण आवडतं. मला घरचं डाळ भात भाजी चपाती आवडते. अँड पीपल वॉन्ट बिलीव्ह, मी शाकाहारी आहे. मी नॉनव्हेज सोडून 7 वर्ष. वा. आणि स्वीट डिश? हा, आय एम स्वीट टूथ. गोड सर्वच आवडतं मला, ते लाडूपासून आईस्क्रीम्सपासून. पण आय लव आईस्क्रीम्स. आईस्क्रीम्स. तुम्हाला जेवण बनवता येतं का? अजिबात नाही. त्यामुळे पुढचा प्रश्न विचारण्याचा अर्थच नाही. मला जेवायला आवडतं फक्त, बस. कधी प्रयत्नही केला नाही? कधीच प्रयत्न केला नाही. देवाच्या कृपेने आई होती, आत्या आहेत आमच्या, आणि बायकोही अशी मिळाली की बिचारी सब करते. अरे, खटाळ प्रश्न आहे. पहिला क्रश कोण होता? जबरदस्त प्रश्न काही. मी सर्वांवर प्रेम तो एस सच आणि मी पण खूप लहानपणी सरस मुली आवडायचं. आता नावं आठवत नाही पण ग्रेट. आणि खतरनाक प्रश्न आहे, बायकोने पाहिलं तर प्रॉब्लेम होते. काय बघून तुमच्या चेहऱ्यावर हास्य येत? एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळी काम होतं आणि त्याला मिळालेलं समाधान असतं तिथे मला स्मित हास्य येतं आणि सुख मिळत. आणि काय बघून तुम्ही नाराज होता? जगामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप दुःख आहे आणि प्रत्येक माणसाला आज कुठे ना कुठे दुःख असतं, तर दुःखी लोकांना पाहून मला अतिशय दुःख होतं. एक गाणं जे तुम्ही हल्ली सारखे गुणगुणत असता? ॲक्च्युली गाणं डान्स मंकी, डान्स मंकी म्हणून एक खूप छान गाणं आहे, इंग्लिश गाणं आहे. माझ्या मुलीला ते खूप आवडतं, ती ऐकत असते, त्याच्यामुळे मलाही ते माझ्या कानामध्ये बसलेले. आणि अरिजित सिंगची गाणी खूप आवडतात. असं कोणतं गाणं आहे ज्या गाण्यात तुमच्या जीवनाचा सार सामावलं असं तुम्हाला वाटतं? मला मोटिवेशनल गाणी खूप आवडतात. म्हणजे इंग्लिशचं एक गाणं आहे राईज अप, ते आवडतं. आणि हिंदीमध्ये वो सिकंदर ही दोसतो हे गाणं म्हणू शकतो. अरे बापरे, हे बहुत डिफिकल्ट टास्क आहे.
गाणं गाणंच मुळात ऐकायला आवडतं मी गुणगुण. थँक्यू थँक्यू. तुमच्या जीवनातील तुमची सर्वात महत्त्वाची व्यक्ती आणि वस्तू? माझी आई आहे, कारण वडील लवकर वारलेत आणि आई ही नेहमी मोटिवेशनल आहे, खूप खूप मोटिवेशनल आहे ती. तिच्यामध्ये मला जिजाऊच दिसते आणि ती त्याप्रमाणेच वागलेली आहे, वागिण आहे ती. असं आहे. आणि वस्तू? पुस्तकं मला खूप आवडतात, म्हणजे वादच नाही. आता आपले साधे साधे प्रश्न संपले. येस सर. आता थोडे फिलॉसॉफिकल प्रश्न. बिलकुल पूछू. लोकांची तुमच्याबद्दल चुकीची कल्पना कोणती? नाही, मी माझ्या बाबतीत लोक मी जसं आत आहे तसंच बाहेर आहे आणि फार ट्रान्सपरंट आहे. लोकांच्या बाबतीत माझं मत क्लिअर आहे की हा नॉन करप्ट आहे, स्ट्रेट आहे, परखड आहे आणि सत्याची बाजू घेणार आहे. त्याच्यामुळे मत एकदम क्लिअर आहे लोकांच्या. चांगलं. तुम्ही आता जे आहात ते नसतात तर काय व्हायला आवडलं असतं? पण इथे एक सांगेल की जे आहात ते अफलातून. थँक यू. काय व्हायला आवडलं असतं? मी फुल टाइम बिझनेसमॅन असतो. अच्छा. मी खूप चांगला बिझनेसमॅन असतो. मी आजही बिझनेसमॅन आहे, पण तो जो संपूर्ण वेळ आहे तो मी माझ्या सामाजिक क्षेत्रात आता टाकतो आणि लोकांना डेव्हलप करणं हे माझं ध्येय आहे. कोणती सवय तुम्हाला सोडायची आहे आणि कोणती सवय लावून घ्यायची? लिटरली मी माझ्या सवय जे हॅबिट्स आहेत त्यांच्यावरती मी खूप मेहनत करतो. कॉलेज डेजमध्ये काही न करणाऱ्या गोष्टी करायचो जे इतर यूथ करतात, बट आय हॅव लेफ्ट दॅट. मी माझ्या हॅबिट्सवरती खूप मेहनत घेतलेली आहे. आय थिंक सो न करण्यासारख्या अशा कुठल्याच गोष्टी नाहीये, पण ज्या गोष्टी मी करतोय वे जे आहे त्याच्यावरती मी काम करतोय, निर्व्यसनी आहे त्याच्यावरती आणखी मेहनत करत आहे. सेकंडली मला एक्सरसाइजवरती आणखी मेहनत करायची. आय एम वर्किंग हार्ड ऑन दॅट. मला माझ्या हेल्थवरती काम करायचं. तुमच्या हातून झालेली अशी चूक जी तुम्हाला भविष्यात सुधारायची? सी, चूक ही माणसाकडनं होत असते आणि मी त्याला एक लर्निंग एक्सपिरियन्स म्हणतो. दरवेळी कुठलीही गोष्ट मी पहिल्यांदा केल्यावरती ती इम्प्रॉपर असते तर त्याला चूक नाही म्हणणार, पण लर्न करतोय. अशा अनेक गोष्टींमध्ये मी चुकत असतो. गाडी चालवताना चुकलेलो आहे, बिझनेस करताना चुकलेलो आहे, तर आय लर्न आणि त्याच्यावरती मी मेहनत करतो आणि इम्प्रूव्ह करतो. तुमचं कोणतं असं स्वप्न आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं? माझ्या आईला प्लेन ट्रॅव्हल करवायचं ते माझं एक स्वप्न आहे. स्वप्न खूप आहे, म्हणजे मी माझे स्वप्न लिहून ठेवलेले आहेत आणि मला त्याच्यावरती खूप क्लिअरिटी, खूप स्वप्न आहे. म्हणजे लिस्ट सांगेन तर वेळ कमी पडू लागते. खूप स्वप्न. तुमचे फिरायला जाण्याचं लॉजिक काय आहे आणि आवडतं ठिकाण कोणतं आहे? कार्यकर्ता आहे मी. जगदीश, तू बोलशील की दादा एकदम ब्लॅक अँड व्हाईट माणूस आहे. मला फिरायला म्हणजे आज ठाण्याला आलेलो आहे. फिरणंही झालं आणि लोकांना भेटणंही झालं, हे माझं लॉजिक असतं. फिरणं मी फिरण्यासाठी जात नाही, मी तिथल्या कल्चरला शिकण्यासाठी जातो, तिथल्या लोकांना भेटण्यासाठी जातो, नवीन मित्र करण्यासाठी जातो. मी ऑल इंडिया फिरलेलो, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ टू ईस्ट टू वेस्ट. रिटायर्ड नंतर तुम्हाला कोणत्या कामात भावून घ्यायचं? आय विल नेव्हर गेट रिटायर्ड. हंड्रेड पर्सेंट. माझे येस येस येस. मग हे असलं पाहिजे की लोकांना आपलं मत काय आहे, आपली पर्सनॅलिटी काय कळलं पाहिजे. असं आहे. थँक्यू. तुम्हाला कामाचं ताण पडल्यास स्वतःला मोटिवेट कसं करतात? माझी छोटीशी मुलगी आहे, छानशी, 5-6 वर्षाची. तिला पाहिल्यावरती सर्व ताण दूर होऊन जातो. एकदम प्यारी गुढिया आहे, स्माइली आहे, बापावर गेलेली आहे. तिला पाहिल्यावरती सर्व स्ट्रेस संपून जातो. तुम्हाला सुपर पॉवर जर मिळाली तर जगातलं काय बदलण्याचा प्रयत्न करा? करप्शन घालवायचा प्रयत्न करीन. आणि बरंच आहे, म्हणजे एज्युकेशनमध्ये बदल पाहिजे, हेल्थमध्ये बदल पाहिजे. असं. तुमच्या क्षेत्रात अधिकाधिक पारंगत होण्यासाठी तुम्ही आजही काय प्रयत्न करता? यू हॅव टू, एव्हरी डे इज अ लर्निंग डे. प्रत्येक दिवस तुम्हाला शिकायचं आहे आणि अतिशय जास्त पुस्तकं वाचणं त्या त्या क्षेत्रामधली आणि प्रॅक्टिकली त्याला जाऊन इम्प्लिमेंट करणं. नॉलेज विदाऊट ॲक्शन इज गार्बेज. ते ॲक्ट केल्यानंतर यू गेट मास्टर इन टू इट. तर मला जे काही करायचं आहे आय डू इट अँड आय लर्न इट.
असतं. तुमच्या तीन इच्छा कोणत्या? एक इच्छा तर मग अशी सांगितली की आईला एअर ट्रिप करून तिला गोव्याला घेऊन जायचं, हे झालं पर्सनल. नॅशनल लेवलचं लीडर बनायचं आणि वंचित शोषित मागास लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे माझं ध्येय आहे जीवनाचं. तुमची जीवनमूल्य काय आहेत आणि तुमच्या आदर्श व्यक्ती कोण आहेत? गांधीजींना मी खूप मानतो अँड आवर गॉड ऑलवेज देअर. छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत आणि मी नेहमी म्हणून म्हणतो की त्यांच्यातलं एकही गुण माझ्या आयुष्यात जर मी घेऊ शकलो तर माझं जीवन सफल आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, प्रत्येकानं आपलं जीवन कोणत्या सिद्धांतावर जगावं असं तुम्हाला वाटतं? व्हेरी सिम्पल, दूरदृष्टी, पक्का इरादा आणि कडी मेहनत हे तीन फंडामेंटल्सला पकडून चाललं तर त्या माणसाला 100% यश. आता धन्यवाद मनमोकळे छान म्हणतो. थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग अस दिस अपॉर्च्युनिटी. आणि जे मनात होतं तेच ओठावरती होतं त्यांच्या, असं नाही की आतमध्ये एक बाहेर एक, जे मनात तेच बाहेर, असं अत्यंत मनमोकळेपणाने आपल्याला इंटरव्ह्यू दिली, त्याबद्दल पूर्ण एकदा मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही पाहत राहा द डिस्कवर.